नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि न्यूज एटीन लोकमतची वृत्तमालिका जनतेला शॉक वीज बिलांचा एवढा मोठा शॉक राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी दिला की जेवढी बी वीज वापरली आहे तेवढ्याच बिल सगळ्यांनाच भरावंच लागेल असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय आणि त्यामुळे लॉकडाऊन काळातील अतिरिक्त वीज बिलाच्याबद्दल राज्य सरकारकडून आता कोणतीही सवलत मिळणार नाही हे स्पष्ट झालंय लॉकडाऊनच्या काळात अनेकांना अतिरिक्त बिलं आली होती त्यामुळे राज्यातील जनतेत मोठा असंतोष होता संताप होता वीज वापरली तितकंच बिल आलं पाहिजे कोणाचं वीज कनेक्शन कट होणार नाही योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी मीटरची पाहणी केली जाईल आणि बिल दुरुस्त करून दिलं जाईल असं आश्वासनसुद्धा नितीन राऊत यांनी दिलं राज्यात विजेच्या बिलांमध्ये सवलत मिळावी याबद्दलचा प्रस्ताव केंद्राला सुद्धा पाठवला होता मात्र केंद्रानं मदत नाही केली असाही आरोप राऊत यांनी केला त्यामुळे सवलत मिळणार नाही वीज बिल भरावंच लागेल याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात पुण्याहून आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत अद्वैत सकाळपासून आपण हा विषय लावून धरलाय सगळ्या लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे कारण सकाळपासून पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या उद्योजकांना लाखोंची बिलं आली आहेत ज्यांचे तीन महिने कारखान्याचं कुलूपच उघडलं नव्हतं काही जणं घरात राहत नव्हते त्यांना वीस वीस हजारांचं बिल आलं आहे तर हे, हे सगळं याच पद्धतीनं सुरू राहणार असं दिसतंय कारण ऊर्जा मंत्र्यांनी म्हटलं कोणताही दिलासा नाही पैसे भरावेच लागतील आणखीन काही पुणेकरांना असाच अनुभव आहे का बरोबर निलिंद बर, बर, आता आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊयात तसं आपण दाखवलं की कष्टकरी वर्ग आहे तोही आहे जो मध्यमवर्गीय आहे दुकानदार तो जोर पडलेला आहे आता प्रत्यक्ष वीज भरणा केंद्र आहे तिथं मी आलेलो आहे आणि तिथं ही लाईन दिसते याचा अर्थ लोक बिल भरत आहेत पण यांना दिलासा मिळतो आहे का यांची चुकीची बिल आहे ती दुरुस्त केली आहेत का भरतात का आपण उत्स्फूर्तपणे चेक करूयात आपण या याच्यामध्ये काही लोक आहेत त्यांना आपण विचारूयात म्हणजे आपल्याला खरंच कळेल की ऊर्जा मंत्री म्हणतात त्याप्रमाणे दिलासा मिळाला आहे का मला सांगा तुम्हाला किती बिल यायचं आता किती आलेलं आहे बिल मी नाही बोलू शकेल बिल वाढीव आलंय का मधल्या काळामध्ये बिल कारण ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलंय की जे बिल आहे ते तुम्हाला भरावंच लागेल लॉकडाऊनच्या काळात वाढीव आलं असेल तर तुमचं काय अनुभव तुमचं बिल भर ओके आलेलं आहे तुमची काय तक्रार आहे तुमची काय तक्रार वाढीव बिलाबद्दल बिल जास्त आलंय लॉकडाऊनच्या काळात किंवा काय असं नाही लॉकडाऊनच्या काळात बरोबर आलंय ओके पण हे जे आहे ना हे चक्र मारायला लावतात ते ठीक नाही पैसे भरून चक्र मारायला लागतात बिल नेहमी येतं तेवढं आलंय का जास्त आलंय तेवढे आपण अजून काही नागरिक आहेत त्यांना विचारत आपण आलेलं ते आम्ही भरून झालंय आणि आता चोवीस तारखेला जे आमच्याकडे रिडिंग घ्यायला नाही त्यांनी अंदाज दिले ते आता कमी आले पुढच्या जास्त येईल ओके पण याच्या आधी जे बिल आले ते मिळणार आहे असं ऐकलं काल पण सांगितलं त्यांनी मिळणार नाही लागेल काय भरायला आपण बघितलं मिलिन की या ठिकाणी काही नागरिक असे की आता वाढीव बिल जे आहे ते भरून झालेलं आहे आणि आता नवीन बिल आलेलंच नाही आहे काही लोक म्हणतात की आम्हाला योग्य बिल आले काही लोक म्हणतात की मला चक्र मारावे लागत आहेत मोठी लाईन आहे Uh, काही लोक घाबरून बोलायला देखील तयार नाही आहेत आपण अजून प्रयत्न करूयात uh, या ठिकाणी मला सांगा काय नेमकं वाढीव मिळाला आली होती uh, त्यातून चुकीची बिल दुरुस्त करू असं जे म्हटलं गेले झाले का तसं तसं तर झालेलं नाही आहे कारण जी चुकीची बिला आलीत तर त्याला काय म्हणजे जे गोळा बेरीज करून परतले तिथंच ते बिल हे केल्या जातात म्हणजे तेच बिल दाखवल्यात जे आहे तर नागरिकांना असं काही दिल असं मिळत नाही उलट चक्रावर चक्र मारतात आणि की या लॉकडाऊनच्या काळात एवढे आवाजावी हो बिल आलेली आहेत तर ते असं म्हणजे हा बारासा भाग स्लम एरियाचा आहे त्याच्यामुळं काय इथल्या लोकांना एवढं बिल भरणं शक्य नाही आणि सरकारने तर, तर सांगितलं हे बिल भरलंच पाहिजे तर आता प्रश्न असा ग्राहकांकडून पुढं असा पडला आहे की आता ह्या बिल बिल जर नाही भरलं तर लय वीज कट करून जातील बरं लोकांप लोकांना पण आता काय करायला जास्त लोक भरतायत लोक आता भरतायत त्यामुळं पण बरोबर त्यामुळे मिलिंद ही वस्तुस्थिती आहे नितीन राऊत किती जरी म्हटले तरी ग्राउंड रिॲलिटी आपण दाखवतो आहे की अजूनही लोकं जी आहेत ती केवळ नाहीला पदर पदरमोड करून चक्र आपल्याला मारायला लागू नयेत आपलं वीज बिल वीज कनेक्शन आहे ते तुटू नये म्हणून बिल भरतायत त्यामुळं कुठंतरी नितीन राऊत यांनी हे आदेश दिले पाहिजेत की ज्यांची बिलं अवाजवी आहेत चुकीची आहेत ती तुम्ही दुरुस्त करा आता हे अर्थात वीज बिल भरणा केंद्र आहे तर इथं कुठेही अधिकारी नाही आहे की आपण त्या त्याच्याकडनं घेऊ शकू पण इथं नागरिक जे आहेत ते बघा मोठ्या रांगा आहेत तासन तास इथं उभारतायत चक्र आहेत पण त्यांना म्हणावं तसा जो दिलासा आहे तो मिळालेला नाही आहे पण प्रामाणिकपणे बिल भरतायत जरी त्यांना बिल व वाजवी आला असेल तरी देखील पदरमोड करून वीज कनेक्शन तुटू नये या भीतीपोटी जे लोकं आहेत ते बिल भरतायत ही ग्राउंड रियालिटी किंवा रियालिटी चेक आहे पुण्यातला तो पुण्यात अद्वैत तुर्तास धन्यवाद पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांची बिल भरण्याची मानसिकता आहे सगळंच फुकट पाहिजे आणि आम्ही काहीच भरणार नाही अशी लोकांची भूमिका नाही आहे फक्त जो चिमटा बसतोय तो, तो चिमटा शॉक आहे कारण त्याच्यात काहीच सवलत मिळत नाहीये एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे अद्वैत तुर्तास धन्यवाद आता येऊयात मुंबईमध्ये वाढीव तीव्र संताप आहे राज्य सरकारनं जनतेची फसवणूक केली असा सुद्धा काही संतप्त मुंबईकरांशी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी सर्वसामान्यांना एक मोठा शॉक दिलेला आहे मी सध्या मुंबईच्या लोअर परेल या परिसरामध्ये आहे जिथं अगदी सर्वसामान्यांच्या चाळी आहेत छोटी छोटी बैठी घर आहेत त्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत कारण सातत्यानं ते अपेक्षित होते की त्यांना आता वीज बिलांमध्ये सवलत मिळणार आहे ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर करून टाकलाय सवलत मिळणार नाही जेवढं बिल आलंय तेवढं भरावं लागेल काय प्रतिक्रिया ना आम्ही त्याचा निषेधच करतोय कारण बघा आम्ही इथे हे राहणार राहणारे आमच्या दाबा रूम आहेत आम्ही आता माडाच्या वसाहतीमध्ये राहतो आमच्या एकशे एकशे ऐंशी स्क्वेअर फुटच्या घरात आमच्याकडे बेसिक गरजेच्या वस्तू आहेत आणि आम्हाला जवळजवळ पंधराशे दोन हजार असं बिल येतो आहे हे कसं भरणार आम्ही सांगा आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या बऱ्याच जणांच्या खाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या पण गेलेल्या आहेत आता हे अवस्थेवर भाडे हे वीज बिल वाढ केलेली आहे ते आम्ही भरू शकत नाही आहे सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचं वीज बिल कमी करावं ज्यांचं हातावर पोट आहे अशी लोकं आहेत कसं काय करणार तुमच्या घरची काय परिस्थिती आहे तुम तुमच्या व्यवसायाची काय परिस्थिती आहे बिल भरणं शक्य आहे बिल भरणं शक्यत नाही कारण फक्त आता जर जेमतेम उत्पन्न जर झालं तर आठ दहा हजार रुपये महिन्याला उत्पन्न आहे आणि या दहा हजारामध्ये जर सात हजार जर बिल भरलं तर उरलेल्या तीन हजारामध्ये घर कसं चालवायचं माझाच प्रश्न नाही या ताळीमध्ये राहणारे बरेच अशी लोक आहेत की सामान्य लोक आहेत आज ते काय गव्हर्नमेंट सरवण नाही ते की कोणाला काय अनुदान मिळालं की काय याच्यामध्ये आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आज स्वतःच्या घरचा चा खर्च चालवू शकत नाही सात हजार रुपयेची बिल भरणार कशी आमचं सरकारला एवढंच सांगणं आहे की या आघाड्या बिघाड्या बस करा जे काय कुठे राज्यामध्ये पैसे असतील वाटल्यास कर्ज काढा याच्यासाठी आम्ही नितीन राऊत साहेबांना सांगतो की बाकीच्या वेळेस तुम्ही कर्ज काढता ना आता याच्यासाठी मुंबईकरांसाठी कर्ज काढा जेवढं बिल आलेलं तेवढं भरावं लागेल ते, ला ते म्हणतात जर तुम्हाला वाढीव बिल वाटत असेल तर तुम्ही येऊन चेक चेक करा अनेकांनी करून पण पाहिलं पण उपयोग काहीच नाही झाला त्याचा मला वाटतं ऊर्जा मंत्र्यांना त्यांचं डोकं ठिकाण आहे की ठिकाणावर आहे की नाही हे समजत नाही कारण तीन महिन्यापूर्वी यांनी सांगितलेलं की बीज बिल माफ केलं जाईल एक हजार हजार कोटीपर्यंत तोटा महाराष्ट्र सरकारला सोसावा लागेल एक हजार रुपये तोटा सो तो, एक हजार तो तोटा सोडा पण साधं सर्वसामान्यांना यांना दिलासा देण्याचे देखील ह्या लोकांचं ह्या सरकारचं काही वाटत नाही ह्या लोकांना सर्वसामान्य लोकांवर झुलूम करायचं आहे सर्वसामान्य लोकांना खड्ड्यात पडो पण आमची आपली पोटं भरली पाहिजेत कंगना अनावतच्या ह्याच्यामध्ये ब्याऐंशी लाख रुपये खर्च करायला त्या लोकांकडे पैसे आहेत ह्या मुंबईकर मुंबईकरांच्या कराच्या पोटीतून आलेले पैसे आहेत हे केंद्र सरकारवर ढकलता ते राज्य सरकार केंद्र सरकारवर ढकलते काय चाललंय या सर्व गोष्टीकडे फक्त ढकला ढकलीच चालू आहे बाकी काही लोक करू शकत नाही सर्वसामान्य खड्ड्यात गेला तरी चालेल असं राज्य सरकारचं मत तुम्हाला असंच वाटत हो आम्हालाही असंच वाटत की दुर्लक्ष करतात ती लोक फरकच पडत नाही सामान्य लोकांचा त्यांना काहीच फरक पडत नाहीये सामान्य लोक अजून खड्ड्यात गेले म्हणजे नोकऱ्या तर गेल्याच आहेत पण ते अजून जरी देशोधडीला लागले तरी त्यांना काही फरक पडणार नाहीये तुमच्याकडे बिलाची काय परिस्थिती होती आणि वाढीव बिल आलेले सगळे जे बिल होते ना पहिली वा ले ले। हो ता ता ही सगळी वाढीव आलेली आहे म्हणजे पहिल्यांदा समजा शंभर येत होतं तर आता अडीचशे ते तीनशे रुपये येते मग ह्या परिस्थितीत ह्यांनी वाटेल तशी दिलेली आहेत बघा ऑनलाईन दिली पाठवली काय केली हे मीटर रिडिंग यांच्याकडे काय नाही काय नाही त्यांचे कर्मचारी त्यावेळी कोविडमुळे घरीच म्हणजे कामावर नव्हते अशा परिस्थितीत तुम्ही बिल पाठवलीच कशी बरं दर महिन्याचं बिल वेगवेगळं बाळकृष्ण शेट्टीचा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई तिकडे वाशिमच्या वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये अव्वाच्या सव्वा बिल आल्या या वीज बिल वाढीमुळे नागरिक हवालदिल झालेत किमान दिवाळी झाल्यावर तरी वीज बिलात सवलतीचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती मात्र ऊर्जा मंत्र्यांच्या घोषणेनंतर त्यांच्यामध्ये रोष दिसतोय याच वीज बिल ग्राहकांशी बातचीत केले आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे वाशिममधील माझ्यासोबत काही वीज ग्राहक का आहे यांना लॉकडाऊनच्या काळात वाढी वीज बिल आलंय अगोदर यांना कमी बिल यायचं आपण यांच्याकडून जाणून घेऊया या वीज बिलाविषयी की त्यांना दिलासा मिळाला की हे वाढीव वीज बिल त्यांना डोईजर झालंय दादा तुम्ही सांगा लॉकडाऊनच्या पूर्वी आमचं जे बिल होतं ते ॲव्हरेज बिल सातशे ते आठशे रुपये होतं लॉकडाऊनच्या काळामध्ये हे बिल जवळजवळ पाच ते सहा हजार रुपयापर्यंत गेलं या बील वा बिल माफसाठी अनेक आंदोलनं झालीत अनेक प्रकारच्या आंदोलनं केल्यानंतरही सरकारला जाग येईल पण सरकारला काही जाग आला नाही पहिले त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की वीस टक्के आम्ही वीज बिल माफ करू वीस टक्के वीज बिल माफ केलं नाही मग बोलले की दिवाळीनंतर आम्ही तुम्हाला गोड बातमी देऊ या दिवाळीमध्ये त्यांनी आम्हाला गोड बातमी दिली नाही उलट दिवाळीचे बॉम्ब आमच्या पाठीमागे त्यांनी फोडलेले आहेत दादा तुम्ही सांगा व्यापाऱ्यांना खूप आशा होती या सरकारकडनी लॉकडाऊनमध्ये एवढी प्रतिष्ठाने बंद होती त्यांच्यावर मजुरांचासुद्धा खर्च होता आणि जे आम्हाला वीज बिल यायचं नेहमी ते चार ते साडे चार पाच हजारापर्यंत जायचं ते आज पंधरा पंधरा सोळा सोळा हजारापर्यंत गेलेलं आहे आणि एम आय डी सीमध्ये जे उद्योग आहेत त्यांच्या त्यांनाही तिपटीने बिल आलेलं आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये बिल आलेलं आहे आणि आमच्या सर्व व्यापाऱ्यांना या सरकारकडनं खूप अपेक्षा होती कारण ऊर्जा मंत्र्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता की आम्ही वीज बिलामध्ये तरी यांना मा सवलत देऊ कारण आता तरी त्यांनी सवलत द्यावी पण आता शब्द त्यांनी फेरला त्यामुळे आम्ही सगळे त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी आम्हाला वीज माफी द्यावी ही विनंती करतो दादा तुम्ही सांगा तुम्ही घरगुती ग्राहक आहे तुम्हाला पहिले किती बिल यायचं आणि आता काही दिलासा मिळाला आहे का कोणत्याही प्रकारचे दिलासा या शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचे दिलासा दिला, दिला नाही त्या भरोशावर आम्ही बिल भरण्याचा प्रयत्न करत करत असताना कोणत्याही प्रकारे आम्हाला जे वाढीव बिल आहे ते आमच्यावर त्यांनी निर्बंध टाकलेले आहे अच्छा वाढीव बिल का तुम्ही सांगा घरगुती बिलाचा जो प्रश्न आहे तो असा आहे की त्यांनी जे म्हटलं होतं ते वीजमाफी देऊ वीजमाफी देऊ पण ती कोणत्याही प्रकारची त्यांनी दिलेली नाही काय आणि दुपटीने तिपटीने त्यांचं घरगुती बिलं येऊन झालेली आहेत त्याचं व्याज वाढून झालेलं आहे तर त्या गोष्टीचा सरकारने विचार करावा असं मला तरी वाटते आहे का का तुम्ही सांगा वीजवाला वीज बिलामध्ये वीज सवलत मिळणार म्हणून आम्ही जुलै महिन्याचं बिल अजून भरलेलं नाही परंतु त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये बिल एवढं वाढवून आलं की आता ते ग्राहकांना भ भरणं अशक्य झालं आहे तर याच्यामध्ये ग गव्हर्नमेंटनी काहीतरी सवलत सूट द्यायला पाहिजे वाशिमच्या वीज ग्राहकांना जे काही वाढी वीज बिल आलं त्यातून सवलत मिळण्याची अपेक्षा आहे किशोर गोमाशे न्यूज एटीन लोकमत वाशिम तिकडे कोरोना काळ आणि त्यानंतर जून मध्ये आलेलं निसर्ग चक्रीवादळ यामुळे कोकणातील वीज ग्राहक चांगले चनी ताले। वीज माफ केलं जाईल अशी आशा त्यांना होती पण ऊर्जा मंत्र्यांनी केलेली घोषणा म्हणजे वादळग्रस्त ठाकरे सरकारनं टाकलेला बॉम्ब असल्याची भावना कोकणवासी व्यक्त करत आहेत ही अन्याय वीज बिल चुकीची आहेत आणि ती माफ करून सरकारनं वादळग्रस्त कोकणवासियांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी आहे मुळात वादळाच्या काळात अनेक ठिकाणी महिनाभर लाईटच नव्हते कारण इथले जे डी पीचे पोल आहेत ते अनेक ठिकाणी पडून गेले होते तरीसुद्धा ग्राहकांना हजारो रुपयांची बिलं आली आहेत आपल्या कोकणामध्ये निसर्ग वादळ झालं आणि त्या पिरियडमध्ये सरकारकडून दिलासा देण्याऐवजी भरमसाठ बिलं आले याबद्दल आपण काय सांगाल वादळाच्या काळातली जी बिलं आहेत ती माफ तरी करण्यात येतील किंवा वाजवी करण्यात येतील परंतु झालं काय काल ऊर्जा मंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते आमच्यावर अगदी झिझिया करासारखं येऊन धडकलेलं आहे आता त्यांनी जबाबदारी थेट केंद्र सरकारवर ढकलल्यामुळे हा त्यांचा चुक म्हणजे आधीच ठरलेला कावा होता असं वाटतं कारण जर केंद्र सरकारकडून तुम्हाला अपेक्षा होती वीज बिलामध्ये सूट देण्यासाठीच्या निधीची तर ती तुम्ही आधीच जाहीर करायला हवी होती दोन तीन महिने वादळग्रस्तांना तुम्ही आश्रयावर ठेवलं शाळा कॉलेज बंद असताना सुद्धा भरमसाठ बिल आलंय आपण संस्थेचे चालक का, आहात काय वाटतंय आपल्याला शासनाकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान किंवा कोणतीही मदत न मिळता उलट शाळा बंद असताना सुद्धा भरमसाठ सा, सर्व शिक्षण संस्थांची बिल आलेली आहेत हे भरणं म्हणजे खूप मोठं डोकेदुखी झालेली आहे कारण एका बाजूने विद्यार्थ्याकडनं कोणती फी येत नाही शासनाकडून कोणते अनुदान येत नाही अशा परिस्थितीत संस्थेने शाळा चालवाव्या की बंद करावे अशी परिस्थिती आहे आणि परत शासन सांगते की तुम्ही जर वीज बिल भरत नसाल तर तुमची वीज बंद करण्यात येईल अशा परिस्थितीमध्ये शाळा बंद ठेवावीत का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सरकारने दिलासा देण्याऐवजी सरकारने आता लोकांवरती अन्याय केला आहे वीज बिल तुम्हाला भरावंच लागेल असा फतवासुद्धा काढलेला आहे काय वाटते आपल्याला खरं तर हे सगळं बघितल्यानंतर त्यांनाही मान्य होतं की हे वीज जर आम्ही प्रचंड वाढवून वीज बिलही प्रचंड वाढवून आलेले आहेत पण आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही असे त्यांनी हात सगळ्यांनी वरती केलेले होते कालचं ऊर्जामंत्र्यांचं स्टेटमेंट अतिशय धक्कादायक होतं आणि कुठल्याही परिस्थितीत वीज बिल ही भरावीच लागतील अन्यथा डिसेंबरपर्यंत आम्ही वीज बिल क वीज प्रत्येकाची वीज कट करू अशा पद्धतीने जे लोकांना महाराष्ट्रातल्या धमकावलेलं आहे या गोष्टीचा प्रथम मी विरोध करतो खरं तर आपण लॉकडाऊन असेल किंवा चक निसर्ग चक्रीवादळ असेल हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांपासून सगळ्याच लोकांचे व्यापाऱ्यांपासून सगळ्या लोकांची ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे तुमचं वीज बिल अगोदर किती यायचं आणि कोरोना काळामध्ये तुमचं वीज बिल किती आलेलं आहे ह्या महिन्यात भरलं नाही त्या महिन्यात भरलं नाही ते आम्हाला एडच करायला लागले आम्हाला काय देतलं काही समजत नाही आम्ही मोलमजुरीवाले माणसं त्यामुळे आम्हाला काही समजत नाही बोलो तुम्ही काय आम्हाला जातात याच्यावरून काय कमी करणार आहे का तर नाही बोलो अहो असं काय बोलत आहे तुम्ही बाकी ह्याच्या राज्यामध्ये कमी करला जातो बोललो आणि लाईट बिल कमी करता येतेच तुम्ही काहीतरी कमी करा नाही आमच्या हातात नाही आहे आणि आता त्यांनी ते अठरा हजार रुपये घेऊन आणि परत आता महिन्याला पंधराशे सोळाशे रुपयाचा लाईट बिल यायला लागला आहे सर्गचक्रीवादानंतर कोकण आत्ता दिवाळी पहिला सण साजरा करते सण साजरा करता करता जे सरकारने लोकांवरती फटाके फोडलेले आहेत याचा नक्की जा निषेध करण्यासारखा आहे कारण इथला जो छोटा छोटा उद्योगधंदा करणारा व्यावसायिक आहे त्याची दुकानं मुलता बंद होती शटर बंद आहे तर दुकान बंद आहे ऑटोमॅटिकली तर दुकानाचं बिल येऊच कसं शकतं पाच ते सात हजार रुपये हा सरकारने विचार करावा शिवाजी हो। गोरे न्यूज एटीन लोकमत दापोली रत्नागिरी तेव्हा नागरिकांमध्ये संताप आहे नागरिक पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहेत की असं काय होतं लहान वय पण कर्तृत्व महान असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मग तो कोणत्याही क्षेत्रात नाव कमवू शकतो खेळात शिक्षणात कलेत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात अशा एखाद्या तरुणाला जर का तुम्ही ओळखत असाल तर त्याला जगासमोर आणायला हवं आजच रजिस्टर करा न्यूज एटीन डॉट कॉम स्लॅश यंग जिनियस किंवा बायजूज ॲप डाऊनलोड करा आणि यंग जिनियस सेक्शनला भेट द्या बायजूज यंग जिनियस न्यूज एटीनचा हा विशेष पुढाकार आहे ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लॉकडाऊनच्या काळामध्ये येणाऱ्या वीज बिलामध्ये सूट देण्यात येईल असं म्हटलं गेलं होतं पण प्रत्यक्षात या बिलात सूट देण्यात आलेली नाही उलट सक्तीनं विजेच्या बिलाची वसुली करण्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे नागरिकांनी याचा निषेध केला आहे आता हे वाढीव बिल भरणं अतिशय कठीण असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे याबद्दल वर्ध्यातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे त्यांना काय अडचणी आहेत जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी घरगुती वीज बिल आणि शेतीचे बिल यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊ की काय त्यांची भूमिका आहे या बिलाच्या संदर्भात आपण काय सांगाल लॉकडाऊनच्या काळामध्ये जे मीटर मीटर रिडिंग घरगुती घेण्यात आलेले नाही जवळपास मार्च एप्रिल आणि मे जूनमध्ये बहुतेक यांनी मीटर रिडिंग घेतले आता प्रश्न हा उपस्थित होते की एका महिन्याचं जर सरासरी बिल त्या ग्राहकाला चारशे ते पाचशे रुपये येत असेल तर मार्च एप्रिल मेचं बिल असं जर पकडलं तर बाराशे ते पंधराशे रुपये बिल आलं पाहिजे पण मा जूनमध्ये मीटर रिडिंग घेतल्यानंतर दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार जी बिल आकारणी करण्यात आली व त्या बिल आकारणी विरोधातच जनतेचा आक्रोश आहे पण शासन किंवा विद्युत व्यवस्थापन हे जनतेला मूर्ख बनवत आहे की नाही आम्ही स्लॅबप्रमाणे बिल आकारणी केली जर प्रमाणे बिल आकारणी केली तर मग इतकं बिल वाढलं कसं आता हे सर्वांना माहिती आहे पण शासन हे वीज वितरण कंपनीच्या आहारी जाऊन शा वीज वितरण कंपनीला जाब विचारण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळं जनतेवर अन्याय होत आहे व जनतेची एक प्रकारची आर्थिक नुकसान होत आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारने म्हटलं होतं की आम्ही वीज बिल वी 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 माफ करू बा असं मुख्यमंत्र्याचंही म्हणणं होतं पण ह्या गोष्टी न करता यांचं आता तिघाडी सरकार असल्यामुळे याचं का एक काही एकमेका आसपास एकमेकाचं काही समजून नाही राहिलं काय तर लॉकडाऊनच्या काळामध्ये जे बिल आले हे यांनी आपल्या मनानंच दिलेले आहे मला चार हजार रुपये बिल आलं होतं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये चार महिने मला पाच दर महिन्याला पाचशे रुपये बिल येते तर चार हजार बिल कसं आलं बा हेच समजून नाही राहिलं घरगुती घरगुती वीज <laughs> बिलाबद्दल जर बोलायचं झालं तर आता लॉकडाऊनच्या काळामध्ये भरपूर बिल आलेल्या आहे लॉकडाऊनमध्ये जर सरकारने सांगितलं घरी राहा सुरक्षित राहा तर मग घरी राहिल्यानंतर वीज बिल तर वाढणारच आहे परंतु ते वाढीव वीज बिल त्यांनी माफ करू किंवा कमी करू असं सांगितलं होतं आणि आता ही सक्तीची वसुली सांगितली शेतकरी सोयाबीनच नाही पिकले त्यांना तर सक्तीची वीज म्हणजे वसुली कशी भरू ग्रामीण भागातल्या लोकांना शेतकरी शेतमजुरांना अशक्य आहे भरणे आता बिल तर भरणे अशक्यच आहे लाईन कटली तरी चालेल अंधारात राहिलो तरी चालत जर ऊर्जा मंत्री जर असं वक्तव्य करत असन मुख्यमंत्र्याचं वक्तव्य वे वेगळं पडते ऊर्जा मंत्र्याचं वक्तव्य वे वेगळं पडते लोकांनी पाहायचं तर पाहायचं कोण त्या तोंडाकडे आम्हाला विचार येते वर्धा त्यामुळे लोकांच्या मनात एक नाही अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न आहेत राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने दिलेल्या शॉकमुळे कारण विजेचं बिल भरावंच लागेल असं म्हटलंय राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी आणि जनतेला दिलेला हा शॉक योग्य आहे अर्थातच नाही तो अयोग्य आहे आणि याचा पाठपुरावा न्यूज एटीन लोकमत आपल्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून करतच राहील तुरतास या बुलेटीनमध्ये इथेच थांबू